बातमीकडे. कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद इकबुटे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोगेंद्र कवाड यांनी केलेली आहे. याशिवाय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांच्या मार्फत चौकशी समिती नेमण्याची घोषणा करूनही एक महिना झालेला आहे, मात्र अद्यापही समिती का स्थापन झाली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. सरकारची भूमिका ही म्हणजे भिडे आणि एकबुटे यांना पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. जवळ 150-200 गाड्या हे सर सांगणे पार्श्व याकरता पार्श्व सांगितली मी की 200-199 वर्ष झालेत विजयस्तंभाला, तोपर्यंत काहीच झालं नाही. नेमकं याच वेळेस काय झालं मी तुम्हाला हेही सांगितलं की 37 वर्षापासून मी सतत जातो आहे, कधीच कुठे अनुचित प्रकार घडला नाही. उलट गावाची मंडळी पाण्याची व्यवस्था करायची, आगत स्वागत करायची, हे सर मी अनुभवलेलं आहे. ते असं अचानक काय झालं, हे विद्वेषाचं जहर फिरण्याचं काम ज्यांनी केलं तो मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, त्यांच्यावर समाजविघातक देशविघातक कृत्य केलं त्याबद्दल त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही मागणी.